जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने बुधवारी निदर्शन करण्यात आली. 14 मार्च ते 20 मार्च 2023 या कालावधीत राज्यातील सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिवाळ्याच्या प्रलंबित मागणीसाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बेमुदत संप पुकारण्यात आला होता. दिनांक 20 मार्च 2023 रोजी समन्वय सुकाणू समितीच्या शासनाबरोबर झालेल्या चर्चेप्रमाणे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरनं सामाजिक सुरक्षेची हमी दिल्यानं व 3 महिन्यात नियुक्त समितीच्या अहवालावर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासित केल्यानं बेमुदत संप सुकाणू समितीनं स्थगित केला आहे. जुन्या पेन्शन संदर्भात शासन नियुक्त समितीनं विहित 3 महिन्यांच्या कालावधीत अहवाल दिलेला नाही. या अनुषंगानं दिनांक 20 एप्रिल 20 मे 20 जून हे तिन्ही दिवशी समिती व शासनाकडे लक्ष वेधण्यात आलं होतं. या समितीस शासनानं पुन्हा 2 महिने मुदतवाढ दिली आहे. सन 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी तसंच विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्याकरिता निदर्शने केल्याचं जिल्हा परिषद राज्य सरचिटणीस विवेक यांनी सांगितलं. या सरकारकडे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, रिक्त जागा त्वरित भरल्या पाहिजेत, खाजगीकरण रद्द झालं पाहिजे, असंघटित कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे, असंघटित कामगारांना त्यांच्या कायद्याचं संरक्षण त्यांना मिळालं पाहिजे, अशा मागण्या घेऊन आज आम्ही आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत. सरकारला आमचा इशारा आहे, जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य नाही केलं तर आम्हाला यापुढे बेमुदत संपाशिवाय पर्याय राहणार नाही. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं आज सोलापूर शहरामध्ये राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन आणि रिक्तपदे भरती करा इतर अन्य मागण्यांसाठी या ठिकाणी 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाचं औचित्य साधून आम्ही सरकारच्या विरोधात एल्गार पुकारलेला आहे. मार्चमध्ये आम्ही 6 दिवसाचा संप केला तेव्हा सरकारनं आम्हाला आश्वासन दिलं, अजूनही त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. समिती नेमली परंतु समितीच्या अहवालाला पुन्हा मुदतवाढ दिली. कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे, तो असंतोष व्यक्त करण्याकरता आज आम्ही रॅली आणि निदर्शनाचा कार्यक्रम ठेवला. या प्रसंगी SP माने, जिल्हाध्यक्ष तजमुल मुतवली, कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरे, सचिव विलास मसलकर, उपाध्यक्ष विशाल घोगरे, महिला जिल्हाध्यक्ष अनुपमा पडवळे, सचिव निर्मला राठोड, श्रीशल देशमुख, राजू गाडेकर, रहीम मुल्ला, रोहित घुले, चेतन भोसले, राजेंद्र वारगड, अभिमन्यू कांबळे, पूनम नरसोडे, रुपाली मोरे, अश्विनी घोडके, अरुणा रांजणे, श्यामल काळे, रजनी केकडे, ज्योती माळी, महादेवी महामुरे, प्रतीक्षा कांबळे, योगेश कटकधोंड, सौरभ डोंगरे, अमर बिचल, मल्लिकार्जुन स्वामी, विजय लिंगराज, उमेश खंडागळे, प्रफुल्ल माळी, लक्ष्मण झिपरे, बालाजी बोरकर, गणेश टाले, केवल सुलाने, सूर्यकांत साळुंखे आदींनी परिश्रम घेतला.